नमस्कार मित्रांनो, वेलकम टू श्रेयसचा ब्लॉग. मी चाललेलो आहे गाडीची सर्व्हिसिंग करायला आणि माझ्या गाडीची चौथी फ्री सर्व्हिसिंग होती. खरं तर आता सर्व्हिसिंगला गाडी टाकणं म्हणजे खरं लॉसच आहे, कारण मार्चपासून आत्तापर्यंत गाडीचं जास्त यूजच झालं नाही आहे आणि सर्व्हिसिंग करतोय बाईकची, खरं तर काहीच यूज नाही आहे. गाडी आहे तशी व्यवस्थितच आहे, गाडीचं रनिंगही झालेलं नाही आहे, तर सर्व्हिसिंग लॉस आहे. मी शोरूमला विचारलं की सर्व्हिसिंग तुम्ही एक्सटेंड करू शकत नाही आहे, कारण का गाडीचा यूज काही सध्या होत नाही आहे. तर शोरूमवाल्याने म्हणले की ज्या वेळेला सर्व्हिसिंग आहे त्याच वेळेला होणार. आपला नेहमीचा नाश्त्यावाला ओपन आहे, जिथे तुम्हाला 15 रुपयात फुल पोहे आणि 10 रुपयात फुल छान मिळते. काय स्वामी, काय म्हणताय? अरे मस्त. तुम्ही? आज मी नाश्ता करायला आलोय स्वामी स्नॅक सेंटर अँड कोल्ड कॉफीमध्ये. तर तुम्ही त्यांच्याकडनंच ऐका की काय रेट्स आहेत. 1/2 फुल पोहे 15 रुपये, हाफ पोहे 10 रुपये, फुलच्या 10 रुपये आणि हाफच्या 7 रुपये. तर सांगतो ना, तर इथे या, नाश्ता करा. टीएक रोडला आहे हे, पोह्यासाठी कुपन घेतलेलं आहे. एवढं चॅलेंजिंग खरंच आहे मला नक्की कळवा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की यूट्यूबर जे आहेत, जे नवीन माझ्यासारखेच, त्यांच्यासाठी काही फेसबुकवर ग्रुप्स आहेत आणि त्या ग्रुपचा पर्पज असा आहे की सबस्क्रायबर वाढवा. आणि एक नवीन गोष्ट आहे की सब फॉर सब म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हटलं तर सबस्क्रायबर फॉर सबस्क्रायबर म्हणजे काय करणार, मी त्या ग्रुपमध्ये जाणार फेसबुकच्या, तिथं मी माझा व्हिडिओ पोस्ट करणार आणि
मी सांगणार की मला सबस्क्राईब करा, पण माझ्या व्हिडिओवर त्या ग्रुपमधले बाकीचे लोक कमेंट करत आणि टाकतात सब फॉर सब. म्हणजे काय की तू माझा व्हिडिओ बघ, मी तुझा व्हिडिओ बघणार, तू मला सबस्क्राईब कर, मी तुला सबस्क्राईब करणार. पण या सगळ्या गोष्टींमध्ये आपण कधी कंटेंटचा विचार करतो का? म्हणजे उगाच सबस्क्रायबर वाढवायचे, मॉनिटायझेशनसाठी इलिजिबल व्हायचं, हेच मोठं आहे का? पण ॲक्च्युली काय की यूट्यूबवर व्हिडिओ बनवणे हे तुमचा एक छंद असला पाहिजे. आणि सब फॉर सबमध्ये मी तर बिलकुल इंटरेस्टेड नाही आहे. माझा फक्त एकच हेतू की माझा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोचावा. ज्याला खरंच माझा कंटेंट आवडतो तो लाईक करेल, ज्याला आवडत नाही तो लाईक नाही करणार. ज्याला आवडतो तो सबस्क्राईब करेल, ज्याला आवडत नाही तो सबस्क्राईब नाही करणार. ॲज सिम्पल एज दॅट. त्यामुळे या दोन गोष्टी मला फेसबुकवर यावेळेस नवीन पाहायला मिळालं. तुमचे विचार काय मत आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि माझं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला माझा कंटेंट खरंच आवडत असेल तर. थँक्यू. गाडी सर्व्हिसिंगवरनं आत्ताच आणलेली आणि एकदम चकाकती आहे. आता आपला टाईम आहे सायकलिंग करायचं. त्याआधी शंख वाजवणार आणि मग सायकलिंगला जाणार, कारण का दिवाळीची वेळ झाली आहे आणि शंख वाजवल्याशिवाय सायकलिंगला तर जाणार नाही. जरा सायकलिंग करूया. तर तुम्ही बघू शकता ही माझी सायकल आहे. आपल्या सायकलला झेड प्लस सिक्युरिटी आहे, तुम्ही बघू शकता. चेन लावलेली आहे प्लस इथे कोड वाले लॉक आहे. तर मित्रांनो, सायकलिंग झालेली आहे आणि खूप फ्रेश वाटतं आहे. आणि आजचा व्लॉग मी इथे सेंड करत आहे. तर धन्यवाद आजचा व्लॉग बघितल्याबद्दल. आणि तुम्हाला आजचा व्लॉग बघून कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन नक्की दाबाच. आणि आपली टॅगलाईन ए चल्ल बे. थँक्यू.